इथे मी वडाला प्रदक्षिणा घातल्या आणि आता मी पुढच्या दर्शनाला जात आहे, तुळशी वृंदावनाच्या दर्शनाला जाते. हा आजूबाजूचा परिसर, या गाई इथे उभ्या आहेत रांगेत. या बघा इथे गाई आहेत, किती सुंदर. दर्शन घेतलं मी एका गाईचं हात लावून, मस्त ना. तुम्हाला सगळ्यांना मी गाईच्या गोठ्याचं दर्शन घडवते. सगळ्या गाई माझ्याकडे पाहत आहेत. हरी ओ, आता मी तुळशी वृंदावनाच्या दर्शनाला जाते. इथे तुळशी वृंदावन आले, इथे मी आता प्रदक्षिणा घालते आणि दर्शन घेते. हरी माई अंबज्ञा. प्रदक्षिणा मारून पूर्ण झाल्या. आता ह्या तुळशीच्या आजूबाजूचा हा परिसर, चिकूची छान झाडे मोठी वाढली आहेत, चिकू पण आलेत. ही चिकूची बाग आपल्याला इथे पाहायला मिळते. आजूबाजूचा परिसर बघून खूप मस्त वाटते. काही सख्या वडाला इथे प्रदक्षिणा घालताना दिसत आहेत. आता मी गाईंचा गोठा बघते. वा किती सुंदर, वा वा मस्तच आहेत एका रंगाच्या गाई. हरी ओ, हरी ओ. किती छान व्यवस्था ठेवली आहे, किती स्वच्छता आहे, खूप सुंदर वाटतंय बघायला. किती छोटी छोटी वासरे आहेत. ही लहान लहान वासरे आहेत, एका ठिकाणी ठेवले आहेत. किती आहेत बरं, 4, 5, 6, 7, 8 आठ वासरे आहेत. चला आता पुढे जाऊया. अरे वा इथे पण गाई आहेत. इथे पण थोड्या गाई आहेत. गाईला खाण्यासाठी बघ, खाण्यासाठी कसं व्यवस्थित ड्रम अर्धा कापून असा ठेवलेला आहे दिसते. आणि त्या अर्धा ड्रममध्ये पाणी पण ठेवलेलं आहे, मस्त. म्हणजे वेस्टेज पण होत नाही गुरांना खाण्यासाठी. सुंदर पांढऱ्या रंगाची पण एक गाय आहे. आता धुनी कुंड बघूया, अर्थात धुनी माता. साक्षात परमपूज्य बापू नंदा माता और सुचित दादा द्वारा प्रज्वलित किया हुआ यह उदी कुंड. यहाँ पर गोमय के उपले, विभिन्न वृक्षों की लकड़ियाँ,
कंदुल कवच तथा गौ माता के पदस्पर्श से पुनित हुआ कड़वा अर्पण किया जाता है। यह धुनी अखंड प्रज्वलित रहती है। इस कुंड रक्षा का अत्यंत पवित्र उदी के रूप में सभी श्रद्धावानों द्वारा इस्तेमाल किया जाता है। कृपया कोई भी धुनी कुंड के पास जाकर उदी निकालने की कोशिश न करें। भक्तों को उदी देने की व्यवस्था अलग से की गई है। कार्यकर्ताओं से संपर्क करें। हरिओम। ये छोटी सी माहिती धुनी कुंडाविषयी हे आहे। धुनी कुंड दर्शन घेऊया। ही काष्टाशी अर्पण करायची का? हो, काष्ट आणि शेणीचं घर काय? नुसतं काष्ट 200 आणि शेणी सकाळ 251। अच्छा, ते महत्वाचे नाही, फक्त काय आपल्याकडनं बापू करून घेतोय हे महत्वाचं बस। अर्पण करताना काय बोलायचं? काय नाही, काय बापू न झालं, बापूच झालं। हे मी देवळाच्या बाहेरून फोटो घेते, व्हिडिओ घेते, आतमध्ये जात नाहीये। हा स्तंभ आहे इथे। आता पुढे मी प्रदक्षिणा घालायला जाते। मुचकुंदाचं झाड आहे समोर। आणि हे साईबाबांचं मंदिर आपल्या तर आता मी प्रदक्षिणा घालायला जाते। अरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा राधे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण देवा राधे। हा गरुडध्वज आहे। मी आता याचे दर्शन घ्यायला जाते आणि प्रदक्षिणा करते।